सो एक्सरसाइज 3.3 फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स। काही क्वेश्चन प्लस चे आहे, काही क्वेश्चन मायनस वाले पण, तर पाहू कसं करायचं। पहिला क्वेश्चन 8000, दोन मेथड आहे, एक तर तुम्ही ट्री डायग्राम मेथड करू शकता आणि व्हर्टिकल मेथड करू शकता। तर ट्रीवाल्या मेथडमध्ये तुम्हाला जो टेबल यूज करायचा आहे तो तुम्ही टेबल यूज करू शकता। जसं आता एटला तुम्हाला लिहायचा आहे 4 2 8, तुम्ही 4 2 8 लिहून घेतलं, सोबत 0 3 आहे, एक तर याला 3 0 लावा नाही तर याला 3 0 लावा, असं लिहून टाकलं तुम्ही, याला 3 0 देऊ, असं पण करू शकता की हा जो 8000 आहे 4 2 8 केलं तुम्ही, याला 2 0 लावली, याला 1 0 लावली, असंही करू शकता। ठीक आहे, दोनमध्ये स्प्लिट करून टाकलं। मग आता 2000 तुम्ही काय करू शकता, 2000 आहे 2 0 विसरून जा, हा किती आहे 20 आहे ना, याला तुम्ही केलं 4 5 20, आता 4 5 20 झाला, 0 किती उरले 2, 1 0 इकडे दिला, 1 0 इकडे दिला, 40 केलं 4 10 40 आणि 50 केलं 5 10 50, 4 फॅक्टर पाडले परत 2 2 4, 10 फॅक्टर पाडले 2 5 10, हा 5 असाच, परत 10 फॅक्टर पडले 5 2 10, सिमिलरली हा 4 उरला होता, याला 2 2 करून टाकला आणि फॅक्टर्स फायनल इथे पण 2 2 लिहून टाकलं, हे झाले याचे फायनल फॅक्टर्स। या मेथडनी पण केलं असतं तरी शेवटी तुमचा आन्सर तेच आलं असतं, काही फरक नसतं पडला। मी व्हर्टिकल मेथडनी करतो आहे, एक लक्षात ठेवायचं, जेव्हा व्हर्टिकल मेथडनी करू तर आपल्याला डिवाईड करताना प्राईम नंबरनीच डिवाईड करायचं आहे। प्राईम नंबर म्हणजे प्राईम नंबर म्हणजे ते नंबर असतात जे कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, त्याला प्राईम नंबर असं म्हणतात। तर व्हर्टिकल मेथड करताना फक्त प्राईम नंबरनी डिवाईड करायचं। मी याला 2 डिवाईड केलं, माझा आन्सर येणार 4000, परत 2 डिवाईड केलं, माझा आन्सर येणार 2000, परत 2 डिवाईड केलं, माझा आन्सर 1000, परत 2 डिवाईड केलं, माझा आन्सर 500, परत 2 डिवाईड केलं, आन्सर 250, परत 2 डिवाईड केलं 125 फाईनी केलं 25 25 फाईनी केलं 5 आणि 5 फाईनी केलं 1। तर फॅक्टर्समध्ये काय आला, 2 किती वेळा आला, 1 2 3 4 5 6 आणि 5 आला 3 वेळा। इथे पण किती आला होता, 2 1 2 3 4 5 6 आणि 5 आला होता 3। तर फॅक्टर तेच पडतात, तुम्हाला जी मेथड करायची आहे तुम्ही करू शकता, व्हर्टिकल मेथड करू जास्ती बेटर। पुढची स्टेप काय करायची आहे, मग आता लिहायचं 8000 समोर त्याचे जे फॅक्टर आले ते लिहून घ्यायचे, 1 2 3 4 5 6 टाईम्स ऑफ 2 आहे आणि 3 टाईम्स ऑफ 5। आता हा 3 वेळा आला, याला मी एका ब्रॅकेटमध्ये टाकलं, हा 3 वेळा आला, याला एका ब्रॅकेटमध्ये टाकलं, हा 3 वेळा आला, याला एका ब्रॅकेटमध्ये टाकलं आणि त्याचा लिहून टाकला क्यूब, कारण प्रत्येक जी संख्या आहे त्याचा 3 ग्रुप बनलेला, 3 ग्रुप बनला की एका ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं त्यांना आणि पूर्ण याला मग पॉवर 3 देऊन टाकायचा। सो हा काय झाला, आता 5 2 10 10 3 30, 30 हा पॉवर किती आहे 3, म्हणजे 8000 हा कोणाचा क्यूब आहे, 5 2 10 20, हां हो मॅडम समजलं, सो 5 2 10 20, तर हा 20 क्यूब, याचा अर्थ काय आहे की 20 × 20 × 20 केलं तर आपला आन्सर किती येणार आहे 8000, असा याचा अर्थ आहे। आता आपल्याला काढायचं होतं फाइंड द क्यूब रूट, आपल्याला हे कळलं की 20 क्यूब 8000 येतो, आता आपल्याला 8000 क्यूब रूट काढायचं। क्यूब रूटसाठी याला असं लिहितात, इथे 3 लिहितात, इथल्या संख्येला आपण म्हणतो ऑर्डर ऑफ सर्ड, ओके, सध्या तुम्हाला नाही आहे, 9th गेल्यावर आहे, इथल्या संख्येला ऑर्डर ऑफ सर्ड म्हणतात, इथे 3 लिहिणं आवश्यक आहे। जेव्हा आपण क्यूब रूट काढतो आहे तर इथे 3 लिहायचा आहे, हा असा नाही लिहायचा इथे समोर नाही लिहायचा आहे त्याच्या, असं नाही लिहायचं, ठीक आहे, नाही तर एक्झाममध्ये मार्क कटतील तुमचे। मग आता याचा आन्सर नेक्स्ट स्टेप, फक्त इथे लिहिलं क्यूब रूट ऑफ 8000 इज, इथली संख्या लिहून घेतली 20, क्वेश्चन खतम, ठीक आहे। अजून पहा दुसरा असाच, त्यातला सांगतो 729 सांगतो, त्याला सेकंडवाला 729,
फॅक्टर्स पाडायचे, व्हर्टिकल मेथडनी पाडतो मी. स्वरायला दोन्ही डिवाईड करू शकतो का आपण? कसं बघायचं? कसं बघायचं? लास्ट डिजिट आपला 0, 2, 4, 6, 8 पैकी असतं तर त्याला दोन्ही आपण डिवाईड करू शकतो. बरोबर. आता याला आपण दोन्ही डिवाईड करू शकत नाही. तीनने डिवाईड करू शकतो का? कसं ओळखायचं असतं माहीत आहे का? कसं? थ्रीच्या टेबलमध्ये. म्हणजे काय? पूर्ण नंबर, शेवटची संख्या. तर थ्रीच्या टेबलमध्ये शेवटची संख्या असेल तर तीनने भाग जातो. पक्का? आता याला शेवटची संख्या तीनच्या टेबलमध्ये येते ना, पण 29ला नाही. हां, प्राईम नंबर. ठीक आहे. तर मग तीनची टेस्ट अशी आहे की यांना आपण ॲड, या तिघांना आपण ॲड करतो, आणि ॲड केल्यावर जर आन्सर तीनच्या टेबलमध्ये येत असेल तर तो नंबर पण तीनच्या टेबलमध्ये येतो. 9 आणि 2 11, 11 आणि 7 18, 18 हा तीनच्या टेबलमध्ये येतो. याचा अर्थ हा पण येतो. मी तीननी डिवाईड करतो आहे. मग एवढं आन्सर आलं, परत ॲड करतो. किती येईल बरं? 4 आणि 2 7 आणि 2 9, 4 आणि 3 7 आणि 2 9, परत तीनच्या टेबल. सो एवढं आलं, परत तीननी जातो 27, परत तीननी डिवाईड केलं 9, 9ला 3 डिवाईड केलं 3 आणि 3ला 3 डिवाईड केलं 1. सो फॅक्टर्स 3चे दोन ग्रुप बनले. सो मी फॅक्टर्स लिहितो 729चे 3 × 3 × 3 हा एक ग्रुप बनला, आणि अजून एक 3 × 3 × 3 अजून एक ग्रुप बनला. मग मी याला कसं लिहिणार? हा एक ग्रुप, हा एक ग्रुप, एका ब्रॅकेटमध्ये टाकून पॉवर लिहिणार 3. सो हा आपला आन्सर 9चा क्यूब. तो 729 हा 9चा क्यूब आहे. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 729 किती आहे? 9. बोल. आपण नाही करू शकत या मेथडमध्ये, डायरेक्ट 9 करायचं नाही. या मेथडमध्ये आपल्याला प्राईम नंबरनीच डिवाईड करायचं. ठीक आहे. जर इथे आपण 9 डिवाईड केलं असतं तर मग आपलं काय झालं असतं? 729ला आपण 3 केलं, 243 आला, परत 3 केलं, मग आपला आला 81, मग परत 3 केला, मग आला 27. आता जर तू 9 केलं तर इथे आलं 3 केला, आला 1. तर तुझ्या फॅक्टरमध्ये हा 3 वेळा आला, पण इथे तू गडबड केली है ना. तर म्हणून या मेथडमध्ये आपल्याला फक्त प्राईम नंबरनीच डिवाईड करायचं आहे, दुसरी कोणतीच नाही. हां, सांगितलं हा वेगळे काय यांनी करू शकता असं काही नाही. पहा, जसं आता आपण फॅक्टर पाडले ना, 729चे फॅक्टर काय पाडले? 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 असं पण करू शकतो की याला आपण क्यूब रूटमध्ये टाकलं, इकडे याला क्यूब रूटमध्ये टाकलं, जी संख्या 3 वेळा आली ती बाहेर काढली. हा 3 वेळाला बाहेर काढला, हा 3 वेळाला बाहेर काढला, 3 जर नाही, असं पण करू शकता. काय फरक? काही थोडाफारच फरक राहतो, बाकी सगळं तसंच आहे. एवढंच आहे, जे तुम्हाला सोपं पडत आहे ते तुम्ही करू शकता. दोन्ही सेमच आहे, काही फरक नाही. त्याच्यानंतर 2744वाला करून देतो मायनसचा. 2744 2 मिनिटसाठी या मायनसला आपण विसरून जाऊ. 2744चे फॅक्टर्स पाडू. 2 डिवाईड केलं, 1372 आलं, परत 2 डिवाईड करतो, 686 आला, परत 2 डिवाईड केला, 343 आला. 343 हा कोणाचा क्यूब आहे? 7च्या टेबलमध्ये येतो. मग याचा अर्थ थोडेसे 10 टेबल लक्षात ठेवा. टेबल मीन्स क्यूब लक्षात ठेवा. 7 डिवाईड केलं, 49 आला, मग 7 49ला डिवाईड केलं, 7 आला, 7 7ला केलं, 1 आला. सो आपला आन्सर काय आला आहे? 2744चे आपले फॅक्टर्स आहे 2 × 2 × 2. कोणती मेथड सांगून तुम्हाला? मगाशी करून दिली सेकंड टाईम. दोन्ही संख्या क्यूब रूटमध्ये. काय झालं स्वरा, काबर हसतेस? बिना कारणाने हसणाऱ्याला काय म्हणतात लोक?
अच्छा म्हणून असं होतं. अच्छा म्हणून इकडे थोडं झमल झुमल होतं. ठीक, तर एक ही मेथड आहे. ही मेथड तुम्ही करू शकता. हा टू आला आणि हा आला सेवन. सो हे आलं आन्सर आपलं 14. क्यू रूट ऑफ 2744 इज 14. मग आता आपला फक्त मायनस आहे ना क्वेश्चनमध्ये. सोरा लक्ष इकडे दे, त्या किड्याला घरी जाताना घेऊन जातो वाटलेस. आता इकडे लक्ष. सो क्यूब रूट ऑफ -2744 इज -1. फक्त एवढं क्लिअर. डाऊट आहे? चला यातले बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आता होमवर्क. याच्यातून तुम्ही छापून घ्या आत्ताच करा वाटते. हां दोन येस सगळ्यांना सगळ्यांना परत काय.